विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स गुरवली दोन मातब्बर संघ आहेत, मजबूत संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत, वजनदार संघ आहेत, तितक्याच ताकदीचे संघ आहेत दोन दादा संघ मैदानाच्या आतमध्ये. यस, प्रथमतः आपण विजय याचा गौरव करतोय. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गुरुनाथजी मेहर साहेबांच्या शुभ हस्ते विजयाला सामनावीराची आकर्षक ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जातोय आणि पुढील सामन्यासाठी विजयाला शुभेच्छा सुद्धा दिल्या जात आहेत. डीजे थोडासा आवाज वाढवायचा आहे. सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे. नक्कीच दुपारचं सत्र आहे, भोजनाची वेळ आहे, जेवणाची वेळ आहे, तरीही प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. हे प्रेम आहे क्रिकेटवर आणि हे प्रेम आहे स्पर्धेवर, हे प्रेम आहे खेळाडूंवर. कारण क्रिकेटचे नितांत आणि असंख्य असे चाहते आहेत, ते या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे पोहोचत असतात. कालेर संघामध्ये आपण नंदन पाटील यांना सुद्धा पाहणार आहोत. कालेर रत्न म्हणून त्यांची ओळख आहे. भिवंडी मध्ये खूपच नावाजलेला नामवंत असा खेळाडू जो पंख्या भाई स्पोर्ट्स कालेर या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसेल, जो नक्कीच संघ बंद्रा मारुती कालेर या नावाने ओळखला जातो, तोच संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु ज्यांच्या आठवणीत ही स्पर्धा खेळवली जाते पंख्या भाई त्यांच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. कारण कालेर गावचे रहिवासी होते आणि ज्या पद्धतीने त्यांची आपुलकी माणुसकी होती आणि ते पाहता नक्कीच या क्रिकेट ग्राउंडवर, बापगावच्या क्रिकेट ग्राउंडवर सुद्धा त्यांच्या नावाचा आणि या आठवणींना उजाला देणारी ही स्पर्धा आपण अनुभवतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. अमर आहे स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईक इनला आहे कल्पेश. दोन उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत, दोन नावाजलेले नामवंत खेळाडू आहेत. कल्याण ग्रामीण मध्ये मोडलेला हा गाव आहे कुरवली आणि अमर एक नक्कीच छोटा चेनीचा खेळाडू आहे. छोटा तीर घावकरे गंभीर असं नियमितपणे म्हटलं जातं, कारण एक जबरदस्त खेळाडू आहे आणि नॉन स्ट्राईक इनला एक ताबडतोड खेळाडू अर्थात धडाकेबाज खेळाडू कल्पेश. कालेर संघाचा 12वा खेळाडू आमच्या समोरच्या कक्षामध्ये पाठवायचा आहे. 12th मॅच 12वा प्रतिनिधी ताबडतोब आपण पाठवायचा आहे. पहिला चेंडू टाकण्याच्या आत जर पोहोचला नाही तर दोन धावांनी पॅनलाइज करण्यात येईल. सुनील याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. एक अनुभवी खेळाडू आहे सुनील, एक अष्टपैलू खेळाडू आहे. कालेर संघामध्ये निश्चितपणे चांगले चांगले खेळाडू आहेत, मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे जो कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाला हरवण्याची ताकद ठेवतोय. शक्तिशाली संघ आहे. नंदन पाटील आहे, सुनील आहे, हे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी कित्येक मैदान गाजवलेली आहेत. पुन्हा एकदा निश्चितपणे कालेर संघाला आपण मात्र पाहतोय या नवीन स्पर्धेमध्ये. पाहूया कशा प्रकारे आपल्या खेळाडूंच्या आपल्या खेळीच्या माध्यमातून ते प्रेक्षकांची मन जिंकतायत. हे सर्व आपल्याला येणारे या निश्चितपणे या मॅच मध्ये पहा मिळेल. प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहोचलेली आहे की कुठला संघ सरशी असेल, कुठला संघ ताकदवर असेल, कुठला संघ समोरच्या संघाला प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारेल हे पाहणं खूपच मजेदार असेल. पहिला चेंडू आणि यष्टरक्षक सुद्धा बीट होतोय. फाइनलच्या दिशेने अतिशय फाईन जातोय चेंडू, घसरतोय क्षेत्ररक्षक त्या दिशेने आणि दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. ऑफसाइडच्या दिशेने इन टू द गॅप सुरेख फटका, चेंडू स्वीपर कव्हर सीमापार चौकार. सुरेख फटका अमर
मूर्ति लहान कीर्ति महान असा खेळाडू सुनियाचा पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता अपील हलकीशी इन्क्वायरी होती या सुनील याची स्वीप करण्याचा प्रयत्न होता पार्पेचा षटक आहे गॅप शोधण्याचा प्रयत्न दरम्यान सिंगल येते इथे दोन धावांनी पॅनलाइज करण्यात आलेला आहे पंक्या भाई स्पोर्ट्स कालेर संघाला कारण 12वा प्रतिनिधी हा ड्रेस कोड मध्ये नाहीये अगदी काटेकोर नियमांनी बांधलेली स्पर्धा आहे नियमांचं पालन करणं गरजेचं आहे उल्लंघन करणारा संघ असतं दंडित केलं जातं हे आपण स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासूनच अनुभवत आलेलो आहे मध्यम वेगवान गतीचा गोलंदाज लेफ्ट आर्म राउंड द विकेट न रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता आपल्या ठेवणीतील फटका खेळण्याचा प्रयत्न होता कल्पेशाच्या माध्यमातून आपल्या भात्यातील फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु सुरुवातीलाच इम्प्रोवाइजिंग फटके खेळणं कितपत योग्य आहे हा सुद्धा प्रश्न प्रेक्षकांच्या समोर निर्माण झाला असेल कारण निर्धारित षटकांचा सामना आहे लिमिटेड ओव्हर खेळ आहे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता थोडासा उशिरा खेळला चेंडूच्या रेषेत येणं गरजेचं होतं चेंडू हा बॅटला ब्रश होत फायनलकडे जातोय एक धाव इथे पूर्ण केली जाते संघाची धाव संख्या होती आहे 8 धावा सुनील चांगली गोलंदाजी करतोय सुनील टू अमर खोलवर टप्प्याचा चेंडू खणून काढलाय मिड ऑन आहे चांगले क्षेत्ररक्षण ओहो कलेक्ट करणं गरजेचं होतं कलेक्ट केल्यानंतर कदाचित अमर याला मैदान सोडावं सुद्धा लागलं असतं परंतु जर तर ही गोष्ट झाली जर तर मध्ये क्रिकेट मोजता येणार नाही पाहता येणार नाही परंतु जर तर शिवाय क्रिकेट ही नाहीये एक धाव इथे पूर्ण होते संघाची धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा प्रथम फलंदाजी करताना आई एकवीरा बुरवली पाडा संघ यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील खेळा सुरुवात करणार आहोत आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले संघ प्रवेश मिळवणारे संघ ज्यांनी पहिल्या फेरीमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली जहीन देवरुंग आणि या धनेश इलेव्हन कुक्से टीम या दोन संघादरम्यान पुढील फाईट असेल तर दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण मंचासमोर येऊन सज्ज राहायचं आहे तीन षटकानंतर लगेचच टॉस करण्यात येईल कुठलाही वेळ न दौडता नाणेफेक केली जाईल तर आपण आधीच तयारीत राहायचं आहे त्यानंतर वडघर आणि उवळी संघाला सुद्धा आपण पाहणार आहोत एकमेकांच्या समोर रोशन हा सुद्धा एक तितकाच दर्जेदार खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला हा संघ आहे रोशन मात्र बॉलिंग मार्कवर येतो षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी 9 धावा धाव फलकावर आहेत चांगली सुरुवात आहे आपण म्हणू शकतो गुरवली पाडा संघाची अमर आणि कल्पेश याच्या माध्यमातून कुठलाही गडी गमावलेला नाहीये दोन्ही सलामीवीर ठाण मांडून मात्र खेळपट्टीवर उभे आहेत आता मात्र आक्रमक रवैया प्राप्त नक्कीच आक्रमक रवैया त्यांना निर्माण करणं खूपच गरजेचं आहे रुद्र रूप धारण करणं गरजेचं आहे नवीन षटकाची सुरुवात होते नाखुरे आताचा गोलंदाज आहे पूल केलंय मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात चेंडूला बाउन्सवर फील्ड केलं जातंय सिंगल पूर्ण होतीये एका धावेने या संघाची धावसंख्या संत गतीने पुढे सरकते 10 धावा धाव फळकावर मोठं टार्गेट समोरच्या संघासमोर राखण्याचा प्रयत्न असेल आजच्या दिवसाची सुरुवात जहीन देवरुंग संघाने केली होती आणि नक्कीच सर्वाधिक धावा जोडणारा संघ आतापर्यंत राहिला ज्याने 45 धावा जोडल्या जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं पुन्हा एकदा आपण जहीन देवरुंग संघाला यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये पाहणार आहोत स्वीप करण्याचा प्रयत्न आणि या निर्धाव चेंडूची सांगता होते गुड बॉलिंग ऍक्युरेट लाईन लेंथ पाहायला मिळतीये रोशन याच्या माध्यमातून आपल्या संघाला रोशन करताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून डावखुऱ्या हाताचा हा चांगला गोलंदाज अग्रक्रमांकित गोलंदाज सुरेख फटका लांबवर ठोकलेला षटकार
बेमिसाळ टायमिंग, बुलंद पॉवर, बाहुबली षटकार कल्पेशाच्या बॅट मधून आणि याच फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे. जागा बनवली, सुरेख फटका खेळला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लांबवर आणि दूरवर ठोकलेला उंच असा षटकार. आपण पहिला षटकार गुरोलीपाडा संघासाठी, यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी वडघर आणि या ओवळी संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. थोडासा बदल करण्यात आलेला आहे सामन्यांच्या क्रमामध्ये, बदल करण्यात आलेला आहे आयोजकांच्या माध्यमातून. तर ओवळी संघ आणि वडघर संघ आपण या खूपच सुरेख फटका कल्पेशाच्या बॅट मधून तगडा प्रहार ब्लास्ट केलं. स्फोटक खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा कल्पेश असतो तेव्हा मात्र स्फोट त्याच्या माध्यमातून पहा मिळत असतो. संघाची धावसंख्या षटकाराने पुढे सरकतीये 16 धावा. रोशन याच्यावर हल्ला चढवला जातोय. रोशन याला खूपच दूर फेकलं गेलं. हवाई फायर कल्पेश याचकडून. फास्ट खेळायचं विनंती असेल खेळाडूंना, जास्त वेळ दौडू नका. चला फास्ट खेळा, अन्यथा वेळ कमी असल्यास षटक कपात केली जातील. पुन्हा एकदा रोशन टू कल्पेश. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ लँडिंग, नो मॅस लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. दुसऱ्या धावेसाठी वेगवान गतीने वाऱ्याचा वेग, सुसाट वेग अमर्याच्या नक्कीच धाव गतीमध्ये पहा मिळाला. दोन धावा वेगवान गतीने, भन्नाट वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावाने मात्र संघाची धाव संख्या पुढे सरकते 18 धावा. चांगलं क्रिकेट यावेळेस, मात्र फटका फसला होता. चांगला चेंडू होता रोशन याच्या माध्यमातून, परंतु सेफ लँडिंग, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू येऊन अगदी तीन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये लँड झाला. नशीब बलोत्तर म्हणावं लागतील फलंदाजाचे. पुन्हा एकदा ऑफस्टॉपला शफल करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटच्या दिशेनं जातोय. ड्राईव्ह केलं होतं, छोट्या आणि या उंच बॅकलिपचा उपयोग करताना दिसतोय खेळाडू कल्पेश. संघाची धाव संख्या 1 पुढे सरकतीये 19 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक अमर स्ट्राईक वर असेल. ऑर्थोडॉक्स फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळतीये. रिव्हर्सचा फटका क्षेत्ररक्षकाला शोधत, पॉइंट वर चांगला झेल. बॅट्समॅन अमर बॅक टू द डगआउट. कमी उंचीचा खेळाडू, छोट्या चैनीचा खेळाडू, परंतु पहा किती धाडसी वृत्ती त्याची होती मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात होता. असं म्हटलं जातं की गरुडाची झेप पाहून चिमणी कधीही उडणं सोडत नाही. तशा प्रकारे अमर हा लढत होता, परंतु त्याचं संघर्ष इथे नक्कीच समाप्त झालं. त्याच्या खेळीचा अंत झाला, अंत केला गेला रोशन याच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवर त्याने गडी मिळवला. दोन षटकांची समाप्ती होते आणि 9.50 सरासरीने धाव फळक आपण पाहतोय. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली संघाचा 19 धावा धाव फळकावर. क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये सुद्धा अशा गोष्टी होत असतात. गोलंदाज विसरला होता की आपल्याला गोलंदाजी करायची आहे. आमचे पंच राजेश पाटील सांगतायत की गोलंदाजी मी करू का. गोलंदाज आहे मयूर. शेवटचं षटक आहे एकविरा स्पोर्ट्स गुरवली संघाच्या डावातील. चेंडू ऑफ साइड कडे, तगडा प्रहार, चेंडू जातोय एक्स्ट्रा कवर सीमापार. षटकार
चांगला प्रयत्न केला होता लॉन्गॉपच्या क्षेत्ररक्षकाने, या अगदी उडी सुद्धा मारली होती, परंतु चेंडू हा हाताला ब्रश होऊन नसीम रेषेच्या पलीकडे गेला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा हा षटकार. पहिल्याच चेंडूवर आक्रमण पाहायला मिळतंय मयूर याच्या. दोन षटकार आतापर्यंत कल्पेशाच्या बॅट मधून आपण पाहिले. संघाची धाव संख्या वाढते फुलते बहरते 26 धावा, 26 रन ऑन द बोर्ड. रुद्र रूप पाहायला मिळतोय कल्पेशाचा आणि त्याचा तडाखा मात्र गोलंदाजाला बसतोय. कल्पेश खूपच विध्वंसक खेळाडू आहे, बेधुंद होऊन खेळत असतो. पुन्हा एकदा स्ट्राइक वर हो. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्पेअर लेगच्या दिशेनं हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज कल्पेशाला मैदान सोडावं लागेल. लागणार हा दुसरा झटका गुरवली पाडा संघाला. कल्पेश नावाचं वादळ मात्र शमावलं गेलं, शांत केलं गेलं. मैदानाच्या बाहेर जाताना कल्पेश थोडासा निराश असेल. चांगलं कनेक्ट केलं होतं परंतु टायमिंग प्रॉपर करता आलं नाही. फटक्यामागे टायमिंग असणं खूपच गरजेचं आहे ताकदीसोबत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा आहे. षटक क्रमांक 3 एक तुम्हारी एक हमारी अशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. कारण पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला होता मयूर याच्या आणि दुसऱ्याच चेंडूवर लगेचच प्रतिउत्तर देताना गोलंदाज, काउंटर अटॅक करताना गोलंदाज मयूर. हो, स्कूप करण्याचा प्रयत्न आणि या सोप्पा जेल, बॅट्समॅन आउट होतोय. अजून एक धक्का गुरवली पाडा संघाला. उत्तरदायित्व योग्यरित्यानं करणं खूपच गरजेचं होतं, परंतु अखेरीस मात्र चांगली खेळी या फलंदाजांना करता आलेलं नाहीये. कल्पेश चांगली फलंदाजी करत होता. कल्पेश बाद झाल्यानंतर मात्र डावाला पुढे घेऊन जाणारा कुठलाही खेळाडू मात्र गुरवली पाडा संघासाठी पहा मिळत नाहीये. मिलन सुद्धा शून्यावर बाद होतोय. चांगली गोलंदाजी, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवत आहेत, पोहोचवत आहेत. वाईट चेंडू आहे. प्रदीप नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाज वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा दिशेनं मात्र ते भरकटताना दिसतात. तशाच प्रकारचा चेंडू आपण पाहिला. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, मिडॉन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, धाव पूर्ण होते, कम्प्लीट होतीये. गुड कॉलिंग, यस नो वेट अशा प्रकारचा नक्कीच ताळमेळ असणं गरजेचं, संवाद असणं गरजेचं तो पाहायला मिळतोय या खेळाडूंमध्ये. एका धावेने संघाची धाव संख्या मात्र पुढे सरकतीये 27 धावा, 27 रन ऑन द बोर्ड. काही चेंडूंची पूर्तता करावी लागेल मयूर याला. आत्मविश्वास खचू दिला नाही गोलंदाज मयूर याने. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर मात्र चांगली वापसी, चांगलं कमबॅक. अकोट टप्प्याचा चेंडू मागे सरकून कट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समॅनच्या माध्यमातून, परंतु नंदन पाटील याच्या हातामध्ये चेंडू मात्र स्थिर राहिला नाही. एक धाव पूर्ण केली जाते. चांगली गोलंदाजी असं म्हटलं जातं की फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची कधीच भीती वाटत नाही, कारण त्याचा फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखांवर विश्वास असतो. आणि आपल्या गोलंदाजीवर विश्वास इथे दाखवला. चांगली गोलंदाजी त्याने साकारली. एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं वेगवान गतीने चेंडू कूच करत होता. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण सुनीलच्या माध्यमातून आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र खेळाडू ते बाद होतोय.
यस थँक्यू विजय। तर तीन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि प्रथम फलंदाजी करताना गुरवली पाडा संघाने जमवल्या 30 धावा आणि 31 धावांचं टार्गेट पंक्या भाई स्पोर्ट्स कालेर संघासमोर। आपण वळूया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे। दुसऱ्या फेरीतील पहिली लढाई असेल, बिग मॅच असेल, वॉर ऑफ द टायटन असणार आहे, कारण एका बाजूला आहे जीत पाटील तर एका बाजूला वंडर बॉय भिवंडी जयेश पाटीलचा संघ ओवळी। वडघर विरुद्ध गावदेव स्पोर्ट्स ओवळी असा सामना आहे। सन्माननीय गुरुनाथ मेहर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे। टॉस जिंकलाय गावदेव स्पोर्ट्स ओवळी संघ, सॉरी यस वडघर संघाच्या कॅप्टन गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारण्यात आलेला आहे। यापुढील होणारा सामना सुरू असलेल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 31 धावांचं टार्गेट आहे। 10.33 ची सरासरी प्रति षटका मागे कालेर संघाच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच असणार आहे आणि ते आस्किंग रनरेट डोळ्यासमोर ठेवूनच मात्र खेळ करावा लागेल आणि हे आस्किंग रनरेट वाढवण्यासाठी मात्र गोलंदाजाला चांगलं कार्य करावं लागेल। पहिलं षटक हे कमी धावांचं हाताळावं लागेल, ज्यामागे महत्वाचे गडी सुद्धा बाद करावे लागतील। मित्रांनो आपण पाहतोय कैलासवाशी पंक्या भाई स्मृती चषक 20-19 ग्रामीण क्रिकेटची एक जबरदस्त स्पर्धा जय अंबिका देवरुंगपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। यस करेक्शन आम्ही करतोय, 2 धावांनी पॅनलाइज कालेर संघाला करण्यात आलं होतं, ड्रेस कोड 12 प्रतिनिधीचा नव्हता, तर त्या 2 धावा आम्ही ऍड करतोय कारण त्या राहून गेल्या होत्या। तर टार्गेट हे 33 धावांचं असणार आहे। 30 धावा जमवल्या होत्या गुरवली संघाने फलंदाजी करताना, +2 करतोय आम्ही आणि 32 धावा, तर 33 धावांचं टार्गेट असणार आहे। बाउंड्री बॉय नंदन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे नॉन स्ट्राइक इनला। नंदन पाटील आणि रोशन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे कालेर संघाच्या माध्यमातून। तर 11 ची सरासरी प्रति षटका मागे राखावी लागेल सुरुवातीपासूनच कालेर संघाच्या खेळाडूंना। चला फास्ट खेळायचं आहे, क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ जास्त खर्च करू नका, अन्यथा आपल्याला पुढे जाऊन कमी षटकांचे सामने खेळावे लागतील। अमर ज्याने या बॅटनं सुरुवात केली पुन्हा मात्र चेंडूने दिसतोय मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू वेगवान तेज तरार होता, अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे। पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा गाळा लागतोय, देव मासा गाळा लागतोय, नाव आहे नंदन पाटील। छोटा फटाका बड़ा धमाका असा हा अमर खेळाडू, जबरदस्त गोलंदाजी, चांगला चेंडू होता, अगदी यष्ट्यांच्या रोखाने हा केलेला चेंडू होता। लाइन खूपच सुरेख होती आणि या बाउंड्री बाय म्हणून ओळखला जाणारा खेळाडू नंदन पाटील मात्र बॅक टू द डगआउट, पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय। आत्मविश्वास हा फुलला असेल आता मात्र गुरवली पाडा संघाचा। नवीन खेळाडू इन होतोय ऍट नंबर 3 सुनील पाटील, हा सुद्धा तितकाच दर्जेदार खेळाडू आहे। मोठ्या नक्कीच सामन्यातील हे मोठे मोठे खेळाडू आहेत, चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे। 33 टार्गेट आहे, सुरुवातीपासूनच थोडीशी अडखळत अशी सुरुवात आहे, अडचणींचा सामना करावा लागतोय। नंदन पाटील नावाचा
मात्र अडथळा दूर केलेला आहे, अडचण दूर केली आहे गोलंदाज अमर याने. पुन्हा एकदा राईट आर्म ओढतो विकेट ना डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर. पुलचा फटका क्षेत्ररक्षक त्या दिशेने तयना, झेलची संभावना नाकारता येत नाहीये. खूपच सुरेख झेल आणि फलंदाज इथे बाद होतोय. लागणारा हा दुसरा झटका लागोपाठ कालेर संघाला. दरम्यान सन्माननीय बाळारामजी मेहर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं आपलं स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय बाळाराम मेहर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक दोन चेंडूंवर दोन गडी प्राप्त करतोय अमर. अमर अशी त्याची गोलंदाजी आणि महत्वाचे मोहरे टिपले जातात. हॅट्रिक चेंडू असेल. हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक त्या दिशेनं पुन्हा ती संधी, परंतु लोअर झेल होता. असे झेल घेणं खूपच कठीण असतं. चांगला प्रयत्न होता, स्वतःवर निराश आहे क्षेत्ररक्षक. 100% देण्याचा मात्र प्रयत्न केला त्यांनी. कमिटमेंट पूर्ण केली गेली. धावी ते पूर्ण होते. एक अकाउंट ओपन होते कालेर संघाचं. दोन गडी बाद झाले. प्रथम नंदन पाटील, त्यानंतर बाद झाला सुनील पाटील. रोशन आणि हर्षल या दोन खेळाडूंवर मोठी जबाबदारी असेल. आणि जबाबदारी जेव्हा खांद्यावर असते तेव्हा मात्र त्या स्थितीला कशा प्रकारे नक्कीच आपण पुढे घेऊन जायचं किंवा त्या स्थितीतून कशा प्रकारे आपण बाहेर पडायचं हे माहीत असणं खेळाडूंना खूपच गरजेचं आहे. आता मात्र चुकीची दिशा आहे, वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावणे संघाची धाव संख्या पुढे सरकतीये. दोन धावा धाव फळकावर. 33 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इथे मात्र धाव फळक अगदी संत गतीने कासव गतीने पुढे सरकतोय. दोन धावा धाव फळकावर दोन महत्वाची घडी बाद झालेली आहेत. चांगली गोलंदाजी अमर याची. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेगवान गतीने चेंडूचा पाठलाग करताना चेंडूला थांबवलं गेलं, स्टॉप केलं. आणि इथे मात्र खूपच सुंदर पद्धतीने यष्टनवर चेंडू हा लावला होता यष्टरक्षक कल्पेश याच्या माध्यमातून. दोन धावा पूर्ण होत आहेत. पॉवरप्लेचं षटक आहे आणि हे षटक म्हटलं की जास्तीत जास्त धावा फलंदाज जमवत असतात. तर याच षटकामागे जास्तीत जास्त गडी बाद होताना सुद्धा आपल्याला दिसतात. आणि तशा प्रकारे इथे मात्र दोन गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी मात्र अमर्याच्या माध्यमातून दिली जात नाहीये. शांत ठेवले फलंदाजांना, चारी मुंड्या चित्त केलं जातंय, बेड्या ठोकल्या जात आहेत असं आपण म्हणू शकतो. चांगली, अतिशय चांगली गोलंदाजी अमर्याच्या माध्यमातून. चार धावा धाव फळकावर. अजून काही चेंडू या षटकातील शिल्लक. मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक आहे. डीपच्या स्थानावर एक क्षेत्ररक्षक, लॉंगॉनच्या स्थानावर. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये गुरवली पाडा संघाच्या माध्यमातून. हर्षलसाठी हा चेंडू इनफील्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि चेंडू मात्र विजय होतोय सीमापार चार धावांसाठी. मिला मौका जडा चौका. फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवर मात्र चौकाराची मोहर उमटवली फलंदाज हर्षल याने. चांगली फलंदाजी हर्षल याच्या माध्यमातून. दोन चेंडूंचा सामना केलाय, सहा धावा संघासाठी जोडतोय. संघाची धाव संख्या पुढे सरकती आठ धावा. पावरप्लेचं षटक आहे आणि या इनफील्डच्या डोक्यावरून खेळण्याचा वारंवार फलंदाजचा प्रयत्न असणार आहे. चांगला फटका. केवळ इनफील्ड मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकांना भेदावं लागतं आणि तेच केलं हर्षल याच्या माध्यमातून. पाच चेंडू झालेले आहेत, शेवटचा चेंडू आहे आणि धावा आहेत आठ. शेवटचा चेंडू षटकातील स्ट्राइक वर आहे हर्षल.
इनफील्डच्या डोक्यावर पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्वीपर कवर ही दिशा निवडली गेली आहे आणि पुन्हा चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. चार धावांसाठी चौकार, लागोपाठचे दोन चौकार आणि धाव फलक मात्र चांगल्या स्थितीमध्ये. 12 धावा धाव फडकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काल्हेर संघ. मजबूत जेवण केल्यानंतर आमचे समालोचक मित्र ओंकार शेट्टे पुन्हा मीटर बॉक्स मध्ये आलेले आहेत. त्याचं आगमन झालेलं आहे. दरम्यान सुरू असलेला सामना अतिशय जबरदस्त लढाई कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये 33 धावांच्या गुणाचा पाठला करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फळकावर दोन गडी बाद अशी स्थिती आहे पंक्याभाई स्पोर्ट्स काल्हेर संघाची. ओके, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. तर आस्किंग रनरेट डोळ्यासमोर ठेवून इथे खेळ खेळला जातोय. हे खूपच महत्वाचं आहे कारण प्रत्येक षटकामागे किती धावांची गरज आहे त्या सरासरीने खेळणं खूपच महत्वाचं आहे कारण येणाऱ्या षटकामागे ते दडपण कमी होत असतं. फटका फसलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि सोप्पा झेल आणि फलंदाज फेल होतोय. नवीन षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय श्रीकांत गोलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवर एक लालच दिली होती फलंदाजाला असं आपण म्हणू शकतो. फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि एक जाळं विणलं होतं खेळाडूसाठी आणि त्या जाळ्यामध्ये मात्र अडकतोय, सापळ्यामध्ये अडकतोय फलंदाज रोशन. सलामीवीर खेळाडू होता परंतु त्याला चांगलं असं कार्य आपल्या संघासाठी करता आलं नाहीये. केवळ एका धावेचं योगदान त्याने दिलेलं आहे. खूप मोठ्या अपेक्षा रोशन यासकडून सुद्धा होत्या परंतु निराशाजनक कामगिरी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय कुणाल. मिडल ऑर्डरवर जबाबदारी येऊन ठेपलेली आहे काल्हेर संघाची. नॉन पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलच्या आतमध्ये चार क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि यष्टीरक्षका व्यतिरिक्त मिडविकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावची संधी होती परंतु गोलंदाज चेंडू कलेक्ट करू शकला नाही. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. अजून एक धक्का काल्हेर संघाला. एक धाव पूर्ण केली होती, लालच भुरी बाला असं म्हटलं जातं. दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही आणि खेळाडू मात्र बाद होतोय. हर्षल बाद होतोय. हर्षल चांगली फलंदाजी करत होता ज्याच्या बॅट मधून आपण दोन चौकार पाहिले. 10 धावांचं योगदान त्याने आपल्या संघाला दिलेलं आहे परंतु विकेट खूपच महत्वाचे. विकेट एका पाठोपाठ इथे मात्र पडत आहेत काल्हेर संघाचे आणि ही जमेची बाजू असेल गुरवलीपाडा संघासाठी. आशिष येतोय 6 क्रमांकावर काल्हेर संघाच्या माध्यमातून फलंदाजी करण्यासाठी खेळाडू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा धाव फडकावर, अजून 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 20 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावांचं असं समीकरण, थोडस महागड समीकरण काल्हेर संघासाठी. उलगडण्याचा प्रयत्न, चेंडू हा मिड ऑफ कडे जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. केवळ एक धाव. यानंतर आपण मोठा सामना पाहणार आहोत, बिग फाईट. गावदेवी स्पोर्ट्स ओवळी विरुद्ध वडघर. टॉस जिंकलाय वडघर टीमच्या कॅप्टन आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. फलंदाजी करताना दिसेल आपल्याला भिवंडी वंडर बॉय जयेश पाटील. श्रीकांत चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाजांना हात खोलण्याची संधी देत नाहीये. पुल करण्याचा प्रयत्न, टर्न झाला होता, चेंडू वळला होता,
दरम्यान कल्पेश थोडीशी चूक करतोय आणि त्याची किंमत मोजावी लागते. दोन धावा इथे वेगवान गतीने भन्नाट वेगाने पूर्ण केल्या जातात. प्रत्येक धावेमाग समीकरण हे बदलणार असेल. इथून मात्र प्रत्येक पाऊल हा मोजून मापून टाकावं लागेल खेळाडूंना. दोन्ही संघांसाठी समसमान हा सामना पाहायला मिळतोय. 50-50 मॅच बोथ टीम. अजूनही सामना खालीर संघासाठी संपलेला नाहीये. चार खेळाडू बाद झालेले आहेत. धाव फलकाकडे जर आपण पाहिलं तर 16 धावा हवेत खेळलाय, परंतु तीन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जाऊन लँड होतोय. सेफ लँडिंग, सुरक्षित फटका होता. रिस्क उचलावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, कारण मोठ्या फटक्यांची सुद्धा आवश्यकता आहे कालेर संघाला. क्रिकेटचा खेळ आहे, महान अनिश्चितेने भरलेला हा खेळ आहे, म्हणून भविष्यवाणी या खेळामध्ये करणं अर्थात मूर्खता समजली जाते. सुरेख स्वीपचा फटका, आपल्या ठेवणीतील हा फटका काढलाय फलंदाजाने, परंतु धावा मात्र जास्त येणार नाहीत, केवळ एकच धाव येते. संघाची धाव संख्या 1 पुढे सरकते. धाव फळकावर जर आपण पाहिलं तर 19 धावा. अजून विजयासाठी 14 धावांची गरज आहे. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 6 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी, पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या पंक्याभाई स्पोर्ट्स कालेर संघाला. यस, शेवटच्या षटकामागे काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कालेर की घुरवली, येणारे 6 चेंडू मागे आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. टीम मिटिंग होत आहे, कुठला गोलंदाज निवडायचा, कुठल्या गोलंदाजावर जबाबदारी सोपवायची. तेजस पाटील आणि यतीश पाटील, तेजस पाटील आणि यतीश पाटील यांना विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. कालेर चे हे खेळाडू आहेत, कालेर गावाचे रहिवासी तेजस पाटील आणि यतीश पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आता मात्र कर्णधाराची भूमिका सुद्धा खूपच महत्वाची असेल इथे मात्र, कारण कुठला गोलंदाज निवडायचा, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवायचं, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज आहे. अति तटीची लढाई, हाय व्होल्टेज मॅच. पहिला चेंडू ड्राईव्ह केला जाते, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण, थेट यष्टांचा निशाणा, बॅट्समॅन रनआउट. पहिला चेंडू होता नितेश याचा, ड्राईव्ह केलं होतं परंतु वेगांवर क्षेत्ररक्षक होता. धाव फलकावर 19 धावा झळकतायत आणि शेवटच्या षटकाची सुरुवात सुद्धा झालेली आहे. पहिल्या चेंडूवर धावचितच्या रूपाने खेळाडू बाद होतोय. धावचित बाद होणं अर्थात स्वतःच्या पायावर कुल्हाडी मारण्यासारखं आहे, परंतु इथे रिस्क उचलणं खूपच गरजेचं होतं. ती रिस्क उचलली आणि महागास सुद्धा पडली कारल्या संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय अतुल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 14 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. फुलटॉस चेंडू बॉलरच्या डोक्यावरून खेळलाय, गॅप मध्ये एका टप्प्याने चेंडू जाईल, सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. नक्कीच सामन्याला संजीवनी देणारा हा चौकार आहे कालेर संघासाठी, कलाटणी देणारा हा चौकार आहे. सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेले, रोमांचक सामना चौकाराने मात्र चित्र बदललेलं पाहतोय आपण. संघाची धाव संख्या पुढे सरकतीये चौकाराच्या मदतीने, 23 धावा विजयासाठी. आता मात्र 10 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 4. खूपच उपयुक्त असा चौकार कालेर संघाच्या दृष्टिकोनातून. डावखुरी हाताचा फलंदाज ज्याच्या बॅट मधून हा खणखणीत संस्थराठी निर्माण करणारा चौकार. आता मात्र आशा पल्लवित झाल्या असतील, अशा जिवंत झाल्या असतील, अपेक्षा जिवंत झाल्या असतील कालेर संघाच्या, कारण पुन्हा एकदा सामन्यामध्ये कालेर संघ सुद्धा परतलेला आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्षणोक्षणी बदलणारा हा खेळ आहे. चढ उतार, सुख दुःख या सर्वच गोष्टींनी भरलेला हा खेळ.
अर्थात क्रिकेटचा, म्हणूनच इतका लोकप्रिय, म्हणून ना आपण हा खेळ नियमितपणे पाहत असतो. चार चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावांची गरज. जबरदस्त सामना. काटे की टक्कर पाहायला मिळते कालेर आणि या गुरोलीपाडा या दोन संघादरम्यान. आता मात्र नक्कीच दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी समीकरण हे कठीणच असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नितेश ओवर द विकेट न सरळ बॅट न डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. जास्त उंची आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. एका टप्प्यानं चेंडू सीमा पार होतोय. झेल होणं खूपच गरजेचं होतं कुरोलीपाडा संघासाठी, परंतु झेल सुटतोय आणि चुकीला